ज्या संगीतावरती माझं प्रेम आहे त्या संगीताचे अनेक पूजक तयार होत माझ्यासारखे. मला निसर्गाची खूप आवड आहे, त्यामुळे मी जेव्हा गात नसतो किंवा कार्यक्रम करत नसतो तेव्हा मी निसर्गात असतो. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, मन प्रसन्न आणि शांत करणारा आवाज आणि गायनशैली, मनाला काळजाला भिडणारी, म्हणजे त्यांचं संगीत प्रेम त्यांच्या गाण्यांमधनं अधोरेखित होत असतं असे महेश काळे आहेत आपल्यासोबत. सूरनवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या निमित्तानं ते आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी. महेशजी, कसे आहात? मी खूप छान, तुम्ही कसे आहात? खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून, कारण बराच काळ लोटला आणि त्याच्यानंतर आपण असं प्रत्यक्षात भेटतो आहे. आणि सूरनवा ध्यास नवा या कार्यक्रमाचं नवं पर्व त्याचं निमित्त आहे. ऑडिशन झालेली आहेत, प्रीमियर आता होणार आहे कार्यक्रमाचा. पण ऑडिशन दरम्यानचे मला तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायचं की या पर्वाच्या निमित्तानं कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला आहे तुम्हाला? मागच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आम्हाला ऑडिशन्स फक्त ऑनलाईन घेता आल्या होत्या. आम्ही एरवी ज्या प्रत्येक शहरांमधनं गावांमधनं जाऊन ऑडिशन्स करतो तशा करता आल्या नव्हत्या. तर पहिलं म्हणजे ह्या वेळेला त्या करता आल्या आणि त्या करायला गेल्यानंतर खूप उदंड असा त्याला प्रतिसाद, 4,500-5,000 लोकांनी त्याची ऑडिशन घेतली आणि त्या ऑडिशनमधनं मग टॉप मला वाटतं की 50-60 लोक निवडून ते मुंबईत आणले आणि मग त्या 50-60 सुरेल 16 असे स्पर्धक आम्ही निवडतो आहोत. आणि त्या स्पर्धकांकडनं काय काय अपेक्षा असणार आहे या पर्वात, काही वेगळेपण असणार आहे त्या संदर्भात? सी, वेगळेपण म्हणजे काय ना की संगीतामध्ये तसं बघायला गेलं तर 7 स्वर असतात आणि त्या 7 स्वरांमधनं वेगळं संगीत असतं. पण पूजा करायची असती आपल्याला त्या 7 स्वरांची, तशी अत्यंत प्रामाणिकपणे त्या 7 स्वरांची पूजा करणारी 16 रत्न आम्ही इथं घेऊन यायचा प्रयत्न करत आहोत, ज्यांच्या त्या प्रामाणिक पूजेमुळे वेगळं पण दिसेल. आता तुमच्या प्रश्नाचं थोडंसं काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल उत्तर द्यायचं झालं तर ही सगळी मंडळी जी आहेत ना ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाहीत, त्यामुळे ती साहजिकपणे जेव्हा येतात ना तर ते आपल्या मातीचा एक छान सुवास घेऊन येतात आणि तो सुवास टिकवत त्यांना कसं गाण्यामध्ये परिपक्व करावं हा प्रवास त्यांचा बघणंसुद्धा आणि त्या प्रवासाचा एक भाग असणं हे अत्यंत वर्धक आहे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनासुद्धा ते आवडणार आहे. अनेक स्पर्धक जे आहेत तुमची गाणी ऐकून रियाज करणारी आहेत किंवा तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणून बघतात, पण या पर्वादरम्यान तुम्ही कशा पद्धतीने त्यांना गाईड करणार आहात? मी वेळ मिळाला की त्यांना पकडून सांगतो मला जे वाटतं की म्हणजे परीक्षणाच्या वेळेला चपखल पद्धतीनं त्यांना सांगणं हा भाग जरी आला तरी त्या पलीकडे मला जर काही सांगायचं असेल तर मी त्या गाण्यानंतर जाऊन त्यांना भेटून सरळ सांगतो. किंवा एखादं मला आता तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर शरयूचं एक तिने बंदिश गायली होती सहेला रे भूप्रागामध्ये, तर ती मी टेक्निकल रिहर्सल चालू असताना पाहिलं की ती उभी असून कोपऱ्यामध्ये कीबोर्ड आहे आणि इकडे, मी म्हणला का तू बंदिश गातीयस ना, मग बसून गा. मग तिने तो प्लॅटफॉर्म वरती बसून मग इथे पेटी तिकडे तबला, म्हणजे बंदिश गाती असं वाटेल आणि मग तिला एक पलटा तिला गायला दिला आणि तीसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे तो पलटा 2-3 तास घोटत होती. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या देऊनसुद्धा मी खूप समृद्ध होतो, कारण शेवटी ज्या संगीतावरती माझं प्रेम आहे त्या संगीताचे अनेक पूजक तयार होत माझ्यासारखे आणि अनेक लोकांपर्यंत आपल्या संगीताचं प्रेम वाटत जावं. त्यामुळे ऑनलाईन तुम्ही जे बघता त्याच्या पलीकडे जाऊन मला या गोष्टींमध्ये खूप मजा येते. नक्कीच. आणि सूरनवा ध्यास नवा या कार्यक्रमात अस्सल मराठमोळं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं, म्हणजे काही गाणी जी आहेत ना खरंच खूप लोकप्रिय असतात, अजरामर गाणी आहेत. पण मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध स्पर्धक त्यांच्या शैलीत गातात, तेच गाणं पुन्हा नव्याने आपल्याला ऐकायला मिळतं, हे एक त्याच्याबद्दल तुम्हाला काय? तुम्ही पाहाल तर वडाच्या पारंब्या ज्या असतात ना तर त्या पारंब्याची परत मुळं होतात आणि मुळातनं नवीन झाड येतं, त्या नवीन झाडातनं परत पारंब्या येतात, पारंब्यातनं मूळ येतं. तसं पाहायला गेलं तर एकच झाड येते, पण तसं पाहायला गेलं तर वेगवेगळी झाडं आहेत ती. हाच जो प्रोसेस आहे, हीच जी क्रिया आहे तुम्ही आता म्हणत आहात त्या पद्धतीने, तीच जरी गाणी असली ना तरी त्या गाण्यामध्ये
श्वासाचा जेव्हा आत्मा फुंकला जातो तर तेव्हा नवीन संजीवनी मिळते त्या गाण्याला. त्यामुळे आपल्या गुरुमुखी विद्येला खूप महत्त्व आहे. की एका आपण ती रिले मॅच बघतो ना, ती मॅच रिलेची रेस असते, तर ते बॅटन दुसऱ्याला पास करण्याचा जो प्रकार आहे ते बॅटन असतं ते गाणं, आणि पास करणारी असते आधीची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढीला. त्यामुळे प्रत्येक पिढी आपल्या संवेदनशीलतेबद्दल, म्हणजे भोवताली जे त्यांच्या चाललं आहे ती सेन्सिबिलिटी त्यांच्यामध्ये येते, तर त्या सेन्सिबिलिटीमधनं मिळालेलं गाणं स्वतःच्या पद्धतीने जेव्हा पेश करतात ते त्यांच्यामुळे नवीनच असतं, कारण ते नवीन असतात. तर त्या आपल्या गाण्याच्या जे 50-70 वर्षापूर्वी आपण ऐकलं आहे त्या गाण्याला जेव्हा नवीन फुलं येतात, त्या नवीन फुलाचा त्याचा स्वतःचा असा सुवास असतो, तो बघताना खूप मजा येते. म्हणजे म्हणूनच आवर्जून हा प्रश्न होता की किती छान पद्धतीने, शांतपणे, संयमी पद्धतीने ते सांगतात. हे खरंच मला वाटतं जे स्पर्धक आहेत ते खूप लकी आहेत, त्यांना अशी विविध उदाहरणं देऊन तुम्ही. आणि शेवटचा प्रश्न मला असं विचारायचा आहे महेशजी, कारण मी आता जसं नमूद केलं की शांतपणे, संयमी हा स्वभाव आहे तुमचा, आणि तुम्ही ते या कार्यक्रमाच्या निमित्तानंही ते बघायला मिळतं. म्हणजे अनेक जण शांत राहण्यासाठी तुमची गाणी ऐकतात किंवा त्यांना खूप ध्यान करण्यासाठी, रियाज करण्यासाठी, तुम्ही स्वतः शांततेसाठी काय? मी आपल्या वडीलधाऱ्यांची संगीत ऐकतो. मी मला सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं. मला निसर्गाची खूप आवड आहे, त्यामुळे मी जेव्हा गात नसतो किंवा कार्यक्रम करत नसतो तेव्हा मी निसर्गात असतो. मी कुठेही माझा कार्यक्रम माझ्या वाट्याला गाण्यामुळे अनेक जागी मला फिरायला मिळतं. अगदी परवा माझा अक्कलकोटला कार्यक्रम होता, त्याच्यापूर्वी गुलबर्ग्याला कार्यक्रम होता, मग त्याच्या आधी सायप्रसला गेलो होतो, मग त्याच्यानंतर मी जर्मनीमध्ये गेलो होतो. तर प्रत्येक ठिकाणाचं एक आपलं, आता अक्कलकोट आणि गुलबर्ग्याच्या जवळ तर स्थान महात्म्य आहे, गाणगापूरला जाता आलं मला, आणि इतर ठिकाणी निसर्ग आहे. तर जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी जातील तिथे ज्या निसर्गाचा आपण भाग असतो त्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण गेलो तर काय, अहम ब्रह्मास्मी जे म्हणतो ना, त्याचं जे परिवर्तन होण्याची गरज असती ती त्याच्या सान्निध्यात राहून होते असं मला वाटतं. आणि मग ती नवीन ऊर्जा घेऊन आपल्या गाण्यात प्रेक्षकांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि ते तुमच्या या कार्यक्रमाच्या परीक्षणातूनही जाणवतं किती छान पद्धतीने ते परीक्षण केलं जातं. खूप खूप शुभेच्छा या नव्या पर्वासाठी महेश. अनेक धन्यवाद.